सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला धूर चालत कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार येणार हे तर आता निश्चित झालंय दोन हजार अठराचा बदला झाल्यानंतर दोन हजार तेवीसला कर्नाटकामध्ये सत्ता बदल झाली आहे आणि या सत्ता बदलानंतर काँग्रेसमधून मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या काळात पडेल चर्चे या चर्चेला सध्या आता उधाण आलेलं आहे या चर्चेमध्ये या कर्नाटकाच्या निवडणुकीच्या लढाईमध्ये शेवटी मुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार या विषय बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे तुम्ही महाराष्ट्रभूमी मंडळी नुकतेच भारतीय जनता पक्षाला आपलं कर्नाटकची सत्ता गमावी लागलेली आहे आणि काँग्रेसची सत्ता कर्नाटकमध्ये येणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे पण या सगळ्या धाकधुकीच्या काळात या सगळ्या राजकीय पुढाऱ्यांच्या राजकीय कार्यक्रमामध्येच आपण सगळं पहिल्या निवडणुकांनंतर मुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार यावरून वेगवेगळ्या चर्चा वर्तवण्यात येत आहे काँग्रेसमधून दोन महत्वाचे प्रमुख दावेदार आहेत ज्यांची नावं मुख्यमंत्रीपदाच्या शर्यती सर्वात पुढे आहेत त्यातलं पहिलं नाव म्हणजे सिद्धरमैया शहात्तर वर्षीय सिद्धरमैया यांनी दोन हजार तेरा ते दोन हजार अठराच्या काळामध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळलेली होती सोम सिद्धरमैया हे पहिली चॉईस का असू शकतात यांचे काही ताकदीचे मुद्दे यांच्या जमीची बाजू आपण समजून घेऊयात सिद्धरमैया हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडे समाजाचा एक मोठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि पक्षश्रेष्ठींचं त्यांच्यावर विशेष प्रेम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं पक्षश्रेष्ठी जे आहेत काँग्रेसचे ते सिद्धरमैयांच्या बाजूला आपल्याला झुकलेले पाहायला मिळतात सिद्धरमय्या यांचा होल्ड जो आहे तो राजकारणावर चांगला आहे आणि एक सिनियर मेंबर जो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा चांगलं काम करू शकतो म्हणून सिद्धरमय्यांची निवड मुख्यमंत्री पदासाठी केली जाऊ शकते पण ह्या झाल्या त्यांच्या ताकदीच्या बाजू पण त्यांच्या सुद्धा काही दुबळ्या बाजू आहेत त्यातल्या दोन महत्वाच्या दुबळ्या बाजू त्या म्हणजे वोकलिंग आणि लिंगायत लिंगा समाजाविरोधात ती त्यांची भूमिका बरीचशी गाजली होती आणि त्याचा फटका त्यांना बसू शकतो इव्हन त्यांना जी आहे हिंदू विरोधी भूमिका सुद्धा त्यांची पुढे आहे म्हणून सिद्धरमयांच्या या भूमिकेचा त्यांच्या मागच्या भूमिकेचा फायदा सुद्धा म्हणजे तोटा सुद्धा त्यांना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर पाडू शकतो तेव्हा त्यांचं वाढलेलं वय देखील महत्वाची घटना असू शकते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर राहण्याची हे तीन ज्या दुबळ्या बाजू आहे त्या तीन दुबळ्या बाजूमुळे सिद्धरमैया कदाचित मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतात पण तरीही काँग्रेस पक्षश्रेष्ठींची फर्स्ट चॉईस ही माजी मुख्यमंत्री सिद्धरमैया हेच असतील याशिवाय दुसरे प्रमुख उमेदवार जे आहेत प्रमुख दावेदार जे आहेत ते म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार डी के शिवकुमार हे काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार मानले जातात यांच्या जमेच्या बाजू का आहे काय आहेत आणि ते का मुख्यमंत्री म्हणून निवडून येऊ शकतात मुख्यमंत्री म्हणून त्यांची चॉईस का पहिली असू शकते त्याची काही चांगल्या बाजू म्हणजे ते काँग्रेसचे असे नेते आहेत की देशभरात जिथे कुठे जेव्हा कधी का काँग्रेसला आमदार आणायचे असतात कर सेफ ठेवायचे असतात त्यावेळी कर्नाटकाची बाजूने ते जातात आणि कर्नाटकामध्ये रिसॉर्ट पॉलिटिक्सचे जनक डी के शिवकुमार यांच्याकडेच ते सगळे जातात आणि डी के शिवकुमार यांच्यावरती जबाबदारी सोपवलेली असते डी के शिवकुमारांचा संघटनेमध्ये एक चांगला जम आपल्याला पसल्याचा पाहायला मिळालेला आहे त्यांनी नेतृत्व चांगलं केलेलं आहे या निवडणुकामध्ये ते चेहरा होते बऱ्याच ठिकाणी त्यांच्याकडे मागे एक मोठा समुदाय उभा आहे त्यांच्याकडे दोन्ही समुदाय वोकालिंगा समुदाय समुदाय आणि लिंगायत समुदाय सगळ्या समुदायांच्या त्याच्या मागे त्यांच्याकडे ताकद आहे एक धनाढ्य आमदार म्हणून फंड गोळा करण्याची जी काय कला आहे ती त्यांच्याकडे असेल आणि दोन हजार चोवीसला त्यांच्या त्या कलेचा फायदा भार काँग्रेसला होऊ शकतो म्हणून काँग्रेस हा डी के शिवकुमार यांचा विचार करू शकतो पण त्यांच्यासुद्धा काही दुबळ्या बाजू आहेत काय दुबळ्या बाजू आहेत की एकशे तीन दिवस जेलमध्ये राहून आलेले हे डी के शिवकुमार आहेत ज्यांच्या मागे ऑलरेडी सीबीआय ईडी इन्कम टॅक्सच्या रेड मागे पडलेले आहेत अशी व्यक्ती जर मुख्यमंत्रीपदी बसली तर पुन्हा एकदा ज्या यंत्रणा आहे त्या पुन्हा त्याच्यावर कारवाई करणार नाही का यावरून पुन्हा शक्यता आहे म्हणजे उद्या चालून यांना मुख्यमंत्री बनवलं आणि त्यांच्या घरी पुन्हा सीबीआयची रेड पडली आणि त्यात जर ते पुन्हा दोषी आढळले तर त्यांना जेलमध्ये जावं लागेल आणि त्यामुळे काँग्रेसची प्रतिमा सुद्धा पुन्हा मलिन होऊ शकते त्यांच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये जाण्याची वेळ आली आता सध्या ते जामिनावर बाहेर आहेत अशा व्यक्तीला जर त्यांनी बसवलं मुख्यमंत्रीपदी तर ती सुद्धा एक मोठी चूक काँग्रेसची ठरू शकते म्हणून डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदी बसवणं थोडंसं थोडंसं अवघड आपल्याला पाहायला मिळत आहे डी के शिवकुमार यांची दुसरी जो दुबळी जी बाजू आहे ती म्हणजे त्यांचं आर्थिक हे कारण तर आहेच पण अजूनही पक्षश्रेष्ठींच्या तितक्या मर्जीतले ते आपल्याला पाहायला मिळत नाही जितके सिद्धरिमय्या आहे त्यांच्या मागे वोट बँक आहे त्यांच्यामागे संघटन आहे पण इतर ज्या ज्या दोन गोष्टी आहेत त्यांचा पैसा आणि त्यांच्यावर असलेले आधीचे आर्थिक व्यवहाराचे जे आरोप आहेत त्या दोन गोष्टीमुळे ते कदाचित मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतात हे झाले दोन प्रमुख दावेदार ज्यांच्या नावाची चर्चा कर्नाटकाच्या मुख्यमंत्री पदासाठी केली जात आहे पण याशिवाय अजूनही एक असं नाव आहे ज्यांची चर्चा फारशी कुठे झाली नसली तरीही ते कधीतरी म्हणजे कधी अचानकपणे कदाचित दिल्लीहून कर्नाटकामध्ये येऊ शकतात त्या व्यक्तीचं नाव आहे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे कर्नाटकचे सुपुत्र भूमिपुत्र मल्लिकार्जुन खरगे यांचं सुद्धा नाव विचारात घेतलं जाऊ शकतं कर्नाटकचे ते सुपुत्र आहेत त्यांच्यावर तितकेसे भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाही या सिनियर लीडर आहेत पक्षातील लोकांशी जमून घेतात त्यांच्या नावाला कुठलाही विरोध होऊ शकत नाही या सगळ्या गोष्टींचा विचार करून कदाचित जर या दोन चा नेत्यांशिवाय जर तिसरा नेता निवडायचा असेल तर मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो सध्या तरी ही तीन नावं आहेत काँग्रेस पक्षाकडून जी कर्नाटकच्या विधानसभेच्या मुख्यमंत्र्यांसाठी म्हणजे कर्नाटकाच्या मुख्यमंत्री पदासाठी चर्चेली आहे तुम्हाला काय वाटतं कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची माळ जी आहे कुणाच्या गळ्यात पडेल ती डी के शिवकुमार सिद्धरमय्या की मल्लिकार्जुन खरगे की यापेक्षाही चौथा कोणी उमेदवार आम्हाला कमेंट करून तुमचे प्रतिक्रिया नक्की कळवा पुन्हा भेटूयात नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसह सह महाराष्ट्र ब्रम्ममध्ये धन्यवाद